पांचपावली थाना अंतर्गत मेहंदी बाग पुलिया के पास जय गणेश ट्रेडर्स दुकान के मालिक हरीश आवतराम चेलानी को आरोपियों द्वारा चाकू की नोक पर डरा धमका कर लूटने का मामला सामने आया है। पुलिस ने इस मामले में एक आरोपी को हिरासत में लेकर 1,10,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। ऐसी जानकारी पांचपावली पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेहड़े द्वारा दी गई है। पांचपावली पुलिस थाना अंतर्गत हरीश आवतराम चेलानी को अज्ञात आरोपियों द्वारा लूटने का मामला सामने आया है। पूरा मामला ऐसा है कि हरीश चेलानी इनकी इतवारी में जय गणेश ट्रेडर्स किराना दुकान है। फिरियादी हरीश हर रोज दुकान की कैश एक्टिवा गाड़ी की डिक्की में रखकर घर जाते हैं। आरोपियों द्वारा हरीश की दुकान की रैकी कर घटना के दिन आरोपियों ने फिरियादी का पीछा किया और मेहंदी बाग पुलिया के नीचे सुनसान जगह पर चाकू की नोक पर डरा धमकाकर एक्टिवा गाड़ी छीनकर आरोपी फरार हो गए। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी यातील फिरियादी आहे हरीश आवतराम चेलानी वय 58 वर्षे राहणार प्लॉट नंबर 17 बी अशोकनगर सिंधी कॉलनी यांचं इतवारीमध्ये नेहरूपुत्राजवळ येथे जय गणेश ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे। ते रोज किराणा दुकान रात्री बंद केल्यानंतर दिवसभराची जी काही कॅश असेल ती त्या गाडीच्या डिक्कीत त्यांची ॲक्टिवा गाडी होती त्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून इथे अशोकनगरला माझ्या पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहावयास आहेत ते तर तिकडून येत असताना यातील आरोपी ज्या एक आरोपीला आम्ही अटक केलेला आहे अबोध उर्फ उस्मान देवानंद निमगडे व 21 वर्षे राहणार विनोबा भावेनगर गल्ली नंबर 1 प्लॉट नंबर 320 पोस्टे यशोदरानगर हा आणि याचे दोन साथीदार यांनी त्या दुकानामध्ये काहीतरी वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले होते आणि त्यांनी त्यांची रेखी केली की हा दुकान मालक जो आहे तो रोज रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान जेव्हा दुकान बंद करतो तेव्हा दिवसभराची जी काही कॅश असेल तो सोबत घेऊन जात असतो। दोन दिवस त्यांनी त्याची रेखी केली आणि घटना तारखेला त्याचा पाठलाग केला फिर्यादीचा आणि मेहंदीबाग पुलिया जो अंडरब्रिज आहे त्या अंडरब्रिजच्या खाली अचानक गाडीत नालीचं काम व्यवस्थित नसल्यामुळे गाडी त्यांना स्पीड कमी झाला त्यांच्या गाडीचा आणि आरोपींनी त्यांच्या वाहनावरून येऊन ट्रिपल सीट येऊन त्यांना कमरेला चाकू लावला आणि धमकावलं की ताबडतोब तुझी गाडी आम्हाला देऊन टाक। फिर्यादी खूप घाबरले होते आणि ती तो परिसर थोडासा सुनसान होता तर फिर्यादींनी तात्काळ त्यांना गाडी देऊन टाकली आरोपींना आणि आरोपी गाडी घेऊन पसार झाले। पुलिस ने इस मामले में फरियादी की शिकायत पर कार्रवाई करते हुए दुकान के सामने की सीसीटीवी फुटेज के आधार पर एक आरोपी को गिरफ्तार कर 1,10,000 का मुद्देमाल जब्त किया है। पुलिस फरार आरोपियों की खोज में जुटी है। जल्द ही अन्य आरोपी पुलिस हिरासत में होंगे। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेड़े द्वारा दी गई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज नागपुर।